सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय विश्वातील प्रत्येक घटनेची बातमी पाहण्यासाठी News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. गुड मॉर्निंग, मी ज्योती. आपण पाहताय News24 सह्याद्री. घेऊया सकाळच्या महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये. डोंबिवली पूर्वेकडील दत्तानगर चौकात बाळासाहेबांची शिवसेनेच्या डोंबिवली शहर प्रमुख आणि माजी नगरसेवक राजेश मोरे आणि माजी नगरसेविका भारती राजेश मोरे यांच्या वतीनं आयोजित दिवाळीनिमित्त दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या संगीतमय दिवाळी पहाट कार्यक्रमाला डोंबिवलीकरांचा चांगला प्रतिसाद मिळालाय. या कार्यक्रमात गणवेशधारी पोलीस राहुल मांगे यांनी आपल्या सुरांनी सर्वांना मंत्रमुग्ध केलंय. पारंपरिक वेशभूषेतील कलाकारांनी कार्यक्रम सादर केलं. त्यात लावणी, देशभक्तींचे गीत, भजन, चित्रपट गीतांचा कार्यक्रम झाला. यावेळी माजी नगरसेवक राजेश मोरे यांनी सर्वांचं स्वागत केलंय. कल्याण पूर्वेतील काटे मानिवली परिसरात भंगारच्या दुकानाला काल रात्रीच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे. दरम्यान स्थानिक नागरिकांनी प्रथम आग विझवण्यासाठी प्रयत्न केलेत. तसेच आग वाढत असल्याने अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं असून ही आग फटाक्यांमुळे लागल्याची प्राथमिक माहिती घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांकडून देण्यात आली आहे. अवैध गोवंश तस्करीत भंडारा पोलिसांनी पकडलेली 152 जनावरे भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील शिरसाळा येथील बळीराजा गौमाता सहकारी संस्था गौरक्षण गौशाळेत देखरेखीसाठी ठेवली होती. मात्र भंडाऱ्याचे पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांना या संस्थेनं काही जनावरांची बनावट मृत्यूपत्रे तयार करून विक्री केल्याची गोपनीय माहिती प्राप्त होताच मतानी यांनी चौकशीचे आदेश दिले आणि आदेशाची दखल घेत पवनीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चिलंगे यांनी चौकशी केली असता त्यांना 89 जनावरांचे बोगस मृत्यू प्रमाणपत्र बनवून गोशाळेच्या संचालक मंडळाने 6,23,000 रुपयात ते परस्पर विक्री केल्याची बाब तपासातून समोर आल्यानं सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. पवनी पोलिसांनी संबंधित गोशाळा संचालक मंडळाविरोधात तसेच मृत्यूचे प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरविरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आलेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक लोहित मतानी, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, पवनीच्या SDPO रीना जनबंधू आदींच्या मार्गदर्शनात पवनी पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिलीप गाठरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष चिलांगे यांनी केली आहे. फर्जी दानपत्र बनवले आणि 4 डॉक्टरांची मदत घेऊन त्यांनी फर्जी मृत्यूपत्र पण बनवलेले होते. यामध्ये असा निष्पन्न झालेलं आहे आतापर्यंत की त्यांनी 89 जानवर त्यांनी सेल केलेले आहे आणि प्रत्येक जानवरची जे किंमत जर 7,000 रुपये आम्ही ठेवली तर त्यांनी अराऊंड 6,50,000 त्यांनी सरकारांच्या नुकसान केलेलं आहे. जे अध्यक्ष आहे जे संस्थाचे त्याचं नाव विसर्जन चौथरे आहे आणि जे सचिव आहे त्याचं नाव मिलिंद बोरकर आहे आणि यामध्ये जे डॉक्टर्स ज्यांचा रोल आहे त्यामध्ये तुळसीराम शहारे आहे, डॉक्टर हेमंत कुमार गबने आहे, डॉक्टर दिनेश चव्हाण आहे आणि डॉक्टर सुधाकर महादेव खुने आहे. यामध्ये आरोपींना अटक करण्याचा प्रोसेस सुरू आहे, गुन्हा दाखल झालेला आहे. तपास आता इन्क्वायरी जी आहे API चिलंग्याने केलेली होती, आता तपास PI गडरीला दिलेला आहे. गडचिरोली पोलीस हे आपल्या कुटुंबापासून घरांपासून दूर राहून संवेदनशील भागात नक्षल विरोधात कर्तव्य बजावतात. नक्षलग्रस्त भागात जाऊन त्यांना प्रोत्साहन देणे, त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करणे हा सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. या ठिकाणी नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी पोलीस दल सक्षम आहे असं वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील धोडराज येथे पोलीस मदत केंद्राच्या प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन आणि जनजागरण मेळाव्याप्रसंगी तसेच आदिवासी बांधव आणि पोलीस जवानांसोबत दिवाळी साजरी करताना ते बोलत होते. यावेळी पोलीस संचालक रजनीश सेठ, जिल्हाधिकारी संजय मीना, पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस अधीक्षक निलोत्पल आदी उपस्थित होते. दिवाळीनिमित्त संपूर्ण देशभरात उत्साह आणि आनंदाचं वातावरण असताना या आनंदावर विरजण टाकणारी बातमी डोंबिवलीत घडली आहे. डोंबिवली पूर्वेतील देसलेपाडा विनायक कुंडल सोसायटीत घरगुती वादातून मामाने सख्या भाच्याची चाकू भुसकून हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार घडलाय. यश संजय तिवारी असं हत्या झालेल्या भाच्याचं नाव आहे, तर सतीश राजनारायण दुबे असं आरोपी मामाचं नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी सतीश हा बहीण सरिता तिवारी यांच्या घरीच राहत होता. घरात झालेल्या किरकोळ भांडण सोडवण्यासाठी भाचा यश याने हस्तक्षेप केला. त्याचा राग सतीशला आल्याने त्याने रागाच्या भरात स्वयंपाकघरातील धारदार चाकूने सर्वांसमोर यशवर सपासप वार केले आणि तिथून पळ काढला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या यशचा जागीच मृत्यू झाला असून मानपाडा पोलिसांनी गुन्हा नोंद करत आरोपी मामाला बेड्या ठोकत पुढील तपास सुरू केलाय.
मामा आहे सतीश दुबे नावाचा, त्याने 23 तारखेला रात्री 10:30 वाजता तो त्याच्या बहिणीशी आणि त्या बहिणीच्या नवऱ्याशी वाद घातला होता आणि त्याची बायको आणि त्याची पत्नी वेगळ्या राहत असल्यामुळे ते तुमच्यामुळेच माझी पत्नी वेगळ्या राहत असून म्हणून त्यांच्याशी वाद घालत होता आणि त्यांना शिव्या देत होता. या शिव्या देत असताना बहिणीचा मुलगा यश तिवारी याने म्हणला व तू माझ्याच घरात राहून माझ्याच वडिलांना वगैरे का शिवीगाळ करतो असे विचारणा केली असता त्याचा राग येऊन यश सतीश दुबे याने घरातील किचनमधल्या चाकूने यश तिवारी याच्या छातीस मारून गंभीर दुखापत केल्यामुळे जखमी होऊन तो मयत झालेला आहे. त्याप्रमाणे 302 प्रमाणे गुन्हा दाखल असून त्याला अटक करण्यात आली असे 30 तारखेहून पोलीस कस्टडी आहे. गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण भागात गोवर्धन पूजा निमित्त गायी गोधन मिरवणूक गावातील मुख्य मार्गाने काढण्यात आली आहे. गावातील ग्रामस्थ यांच्या वतीने मुख्य मार्गाने गायीची ही मिरवणूक बँड बाजासह काढण्यात आली आहे. तर या रॅलीमध्ये गावातील सर्व शेतकरी बांधव सहभागी झाले होते. पुढील वर्षांपासून पुस्तकांसोबत वह्या देखील मोफत मिळणार असल्याचं वक्तव्य शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे कॅप्टन अशोक कुमार खरात यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात केलंय. यावेळी राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर देखील उपस्थित होत्या. यावेळी शिवनिका संस्थाच्या परिसरामध्ये पाणी प्रश्न आणि अन्य विविध समस्या असून आपण याकडे लक्ष द्यावे अशी मागणी कार्यक्रम प्रसंगी उपस्थित असलेल्या राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांनी शिक्षण मंत्र्यांकडे केली आहे. पुढल्या वर्षीपासून केवळ पुस्तकं मोफत मिळणार नाही तर पुस्तकांबरोबर महाराष्ट्रातल्या सर्व मुलांना वह्या सुद्धा होणारे पाण्याचा दुष्काळाचा प्रश्न असेल किंवा पाणी टंचाईचा प्रश्न असेल बहुतांशी प्रमाणात आपण मागच्या वेळेस 2.5 वर्ष एकत्रच होतो त्यावेळेस सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. यावेळेस मी राज्य महिला आयोगाची अध्यक्ष आहे, एक संविधानिक पदावरती आहे, त्याच्यामुळे कोणताही पक्ष हा मी पक्षातून नाही पण या शिवमृगा संस्थानांची सदस्य कॅप्टन सरांची लेख या नात्याने मी विनंती करते की आपण निश्चितपणाने इकडे लक्ष दिलं तर इथल्या नागरिकांचे अनेक प्रश्न सुटू शकतील. वर्धा जिल्ह्यातील कित्येक गावांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी पैसे सरकारने शेतकरी यांच्या खात्यात जमा केले आहेत तर कित्येक लोकांच्या खात्यात अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नाहीत. शासनाने हेक्टर 13,600 रुपये जाहीर केले होते मात्र तेवढे पैसे शेतकरी यांच्या खात्यात जमा झालेच नाहीत. त्यातही शासनाने घोळ केलाय. कमी जास्त प्रमाणात पैसे शेतकरी यांच्या खात्यात जमा झालेत त्यामुळे शेतकरी बांधव नाराजी व्यक्त करतायत. औरंगाबाद जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी नागरिकांना आपल्या घराची बाहेरगावी जाताना काळजी घेण्याचं आवाहन केलंय. सध्या दिवाळी भाऊबीज पाडवा असल्यामुळे आणि सलग सुट्ट्या असल्यामुळे नागरिक बाहेरगावी जाणार असल्यामुळे पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी जनतेला आवाहन केलंय की बाहेरगावी जाताना आपल्या शेजारच्यांना किंवा नातेवाईकांना कळवावे किंवा सर्वांनीच न जाता कोणीतरी कॉलनीमध्ये थांबावे जेणेकरून चोरीच्या घटना घडणार नाहीत अशी खबरदारी घेण्याचं आवाहन पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी केलंय. मुंबई उपनगर बोरिवली येथील ATM सेंटरवर दरोडा टाकण्यासाठी निघालेल्या चव्हाण काळे टोळीतील 2 दरोडेखोरांना दरोडा टाकण्यापूर्वी कस्तुरबा पोलिसांनी अटक केली असून तिघे अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झालेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेले दरोडेखोर हे चोरटे आहेत. ते चव्हाण काळी टोळीचे सदस्य आहेत. करण चव्हाण आणि प्रकाश अशी त्यांची नावं आहेत. त्यांचे अन्य साथीदार गोपी चव्हाण, गोविंद काळे आणि राहुल काळे हे पळून जाण्यात यशस्वी झाले तर फरार आरोपींचा शोध ते घेत आहेत. या बातम्यांसह गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत रहा News 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News 24 सह्याद्री.